शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि आय आय टी एस घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. घरगुती वादातून टॉवरवर चढलेला व्यक्ती 5 तासानंतर उतरला खाली. आपल्या विविध मागण्यांसाठी नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करताना आपण बऱ्याचदा पाहत असतो. मात्र आपल्या कौटुंबिक वादाला कंटाळून एका व्यक्तीने रागाच्या भरात थेट 350 फूट उंच असलेल्या टॉवरवर चढून प्रशासनाला वेठीस धरल्याचा प्रकार घडलाय. आणि त्याच्या या प्रकारामुळे मात्र प्रशासनाची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. काल सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास बुलढाणा शहरातील मिलिंद नगर येथील संजय जाधव नामक व्यक्ती हा आपल्या कुटुंबातील वादाला त्रासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या BSNL टॉवरवर चढला. ही माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले आणि त्याला पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली होती. या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला या व्यक्तीची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी ड्रोनद्वारे याचे फोटो आणि व्हिडिओ काढून त्याची ओळख पटवली आणि त्याची मागणी ऐकण्यासाठी त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र तो समजून घेण्याच्या आणि खाली उतरण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता. त्यामुळे अखेर या व्यक्तीच्या कुटुंबियांना घटनास्थळावर पाचारण करून तब्बल 5.5 तास झाल्यानंतर रात्री 9:30 सुमारास हा व्यक्ती खाली उतरला. या दरम्यान मात्र प्रशासनाची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. या व्यक्तीवर पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हे दाखल केले आहेत. काही महिन्यांपूर्वी देखील प्रशासनाला वेठीस धरून याच टॉवरवर एक व्यक्ती पत्नीच्या विरहामुळे चढला होता. त्याही वेळी प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती. त्यामुळे आता दूरसंचार विभागाने या टॉवरवर चढण्यासाठी अडथळा निर्माण करावा अशा पद्धतीच्या सूचना पोलीस विभागाकडून देण्यात आल्या आहेत. काल 4 वाजताचे सुमारास एक व्यक्ती हा कोर्ट चौकामध्ये जे BSNL टॉवर आहे 350 फूट उंचीचं त्या टॉवर सदर इसम अचानकपणे चढला आणि तिथून त्याची काय मागणी होती त्या संदर्भामध्ये तो त्या टॉवरवर चढलेला होता. बऱ्याचशा लोकांच्या लक्षात आल्यानंतर सर्व प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि इतर आपत्ती व्यवस्थापन विभागसुद्धा त्याला उतरवण्यासाठी प्रयत्न करत होते. टॉवर उंचीचं असल्यामुळं खालून त्याची ओळख पटत नव्हती, म्हणून आम्ही ड्रोनच्या साह्याने त्याचा चेहरा म्हणजे त्याची ओळख पटवली आणि त्यानंतर आम्हाला समजलं की सदर इसम हा संजय जाधव नावाचा राहणार मिलिंदनगर असा आहे. यावरून त्याला आम्ही सर्व विभागाने प्रयत्न केले परंतु तो खाली येत नसल्यामुळे आम्ही त्याचे कुटुंबीय यांनासुद्धा त्या ठिकाणी पाचारण केलं आणि त्यांच्या मदतीने आणि सर्व विभागाच्या मदतीने रात्री 9:30 सुमारास त्याला खाली उतरवण्यास प्रशासनाला यश आलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. पुढील तपास. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN न्यूज बुलढाणा या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि Facebook पेजला लाईक व फॉलो करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा BCCN न्यूज, 24 वर्षे विश्वासाची.